वास्तव महाराष्ट्राचं हे स्पर्धेचं युग आहे. इथे प्रत्येक क्षेत्रामध्ये पदोपदी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक जण नवनवीन फंडे वापरत असतात. असाच एक नवीन प्रयोग बुलढाण्यामध्ये एका चष्मा व्यावसायिकाने केलाय. त्याने आपली गाडी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे बनवायला सुरुवात केली आणि आता तो ट्रेन बनलाय. बुलढाण्यातील सज्जू अन्सारी यांनी 2000 साली आपल्या चष्म्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. यावेळी फक्त शहरामध्ये 4 दुकाने होती, त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र कालांतराने दुकाने वाढत गेली आणि आज रोजी बुलढाणा शहरामध्ये चष्मे बनवण्याची जवळपास 17 ते 18 दुकाने झाली आहेत. त्या तुलनेमध्ये स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सज्जू अन्सारी यांनी एक नवीन शक्कल लढवली. त्यांनी काही वर्षांपूर्वी चष्म्याच्या काचाला सुबक आणि वेगवेगळे आकार देऊन द्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर चष्म्याच्या फ्रेमवर डायमंड किंवा इतर प्रकारचे डिझाईन देखील ते करत आहेत. त्यांनी आपली विक्री वाढवण्यासाठी हा फंडा वापरला, मात्र आता हा ट्रेंड बदललाय. सज्जू अन्सारी, सन 2000 आम्ही चष्म्याचं दुकान सुरू केलं, ऑप्टिकल सुरू केलं आपलं. त्यावेळेला साधारण बुलढाण्यात 3 ते 4 दुकान होती आणि कॉम्पिटिशन एवढं काही जास्त नव्हतं. आज 2022 सुमारे 17 ते 18 दुकानं बुलढाण्यात झालेली आहेत आणि कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि या कॉम्पिटिशनच्या युगात क्वालिटी आणि फॅशन यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे. म्हणजे जे लोक चष्म्याला एक हे समजत होते की चष्मा लावणं म्हणजे समाजात आपण कसं काय जायचं काय, त्या हिशोबानं आपण चष्म्याला एक वेगळा प्रकाराचा स्वरूप दिलेला आहे. दागिन्याच्या स्वरूपात आपण चष्मे बनवत आहेत, त्याच्यात डायमंड लावणे किंवा ग्लासाला आकार देणे आणि साईडला कलर वगैरे करणे असे विविध प्रकारचे आपण त्याच्यात डिझाईन तयार केलेले आहेत. आणि त्यामुळे आज साधारण आपले गिरायक वाढलेले आहेत सगळ्या ठिकाणी आणि राज्यभरात सगळ्या ठिकाणी आपले नाव पण झालेले आहेत ते डिझाईन वगैरे बनवतात म्हणून. आणि आपला धंदा त्या हिशोबानं वाढलेला आहे आणि आज भरपूर ठिकाणी या चष्म्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ज्या नागरिकांना मोठ्या नंबरचे चष्मे आहेत आणि ते चेहऱ्यावर बेडप दिसतात अशा काचांना देखील सुबक डिझाईन देऊन त्याला एक प्रकारचे दागिन्याचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे चष्मा न लागलेले तरुण देखील या वेगवेगळ्या डिझाईनमुळे शोका खातीर चष्मे वापरायला लागलेत आणि एक प्रकारे चष्मा हा गरज नसून ती फॅशन बनली आहे. त्यांचे चष्मे ऑर्डरनुसार पूर्ण राज्यभर दिले जातात. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी असल्याचं सांगण्यात आलंय. मी विजय गवळी, सर बुलढाणा. सुनयन ऑप्टिकल या ठिकाणी चष्मा बनवण्याचं एक समाधान असं मला जाणवलं की सज्जूबाई वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे बनवण्याचं काम करतात आणि चष्मा घालणं हा कंटाळवाणा विषय, परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं मला फ्रेम दिली, त्यानंतर जे फ्रेमवर्क करून दिलं, तर तो चष्मा नेहमी नेहमी घालावा असा वाटतो. आणि मीच नव्हे तर असे अनेक ग्राहक आहेत की जे त्यांच्या कौशल्यामुळे या दुकानाकडे आकर्षित होतात आणि त्यांनी बनवून दिलेले चष्मे अतिशय समाधानानं वापरतात. नमस्कार, मी अक्षय राजपूत. सज्जूबाईंकडे मी गेल्या 10 वर्षापासून येतो आहे. आधी जे चष्मे होते तर ते माझा चष्म्याचा नंबर मायनस असल्यामुळे ग्लासची थिकनेस जास्त असायची, त्याच्यामुळे मी सज्जूबाईंकडे आलो तेव्हा त्यांनी मला हा नवीन चष्मा बनवून दिला आणि हा मी फॅशन म्हणून वापरतो. आणि जे आधीचे जे चष्मे होते तर ते बेडअप दिसायचे, त्याच्यामुळे मी आता हा चष्मा फॅशन म्हणून पूर्णपणे वापरतो आहे. त्यामुळे स्पर्धेच्या या युगामध्ये निराश होऊन माघार न घेता जनतेला वेगळेपणा दिसल्यास नक्कीच त्यामधून यश मिळतं आणि जनता त्याला स्वीकारते हेच यावरून दिसून येत आहे. फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी जया सोळंकी, बुलढाणा. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.